नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी 101 मराठी क्रिएटर न्यूज घेऊन आलो आहे. तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा. मित्रांनो, आज खूपच इम्पॉर्टंट न्यूज आहे, तुम्ही थोडीफार पण मिस करू नका. त्याआधी मी छोटीशी रिक्वेस्ट करतो, मी आता जस्ट यूट्यूबवरती चेक केलं, आपले व्हिडिओ बघून पण सबस्क्राइब नाही केली माणसं 95% आहेत आणि त्याला सबस्क्राइब केली मात्र 4.7 आहेत. मित्रांनो, प्लीज असं तुम्ही करत जाऊ नका. आपल्या 4 मे पर्यंत 50,000 सबस्क्राइबर पूर्ण करायचे, म्हणजे 50,000 फॅमिली आपल्याला पूर्ण करायचे. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राइब नाही केलं प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. आता चला जास्त वेळ तुमचा घेत नाही, व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करू. चला मग व्हिडिओची सुरुवात आपल्या कलाकारांना शुभेच्छा देऊन करूया. कोमलचे झालेत इंस्टाग्रामवरती 2 लाख फॉलोअर, तसेच प्रियंकाचे पण झालेत इंस्टाग्रामवरती 2 लाख फॉलोअर. हिंदी पाडीचे इंस्टाग्रामवरती 8 लाख फॉलोअर कम्प्लीट झालेत. त्याप्रमाणे क्यूट डिस्टेस टू या सॉंगचे यूट्यूबवरती 1 लाख व्ह्यू कम्प्लीट झालेत. माझी बायको या सॉंगचे पण यूट्यूबवरती 2 मिलियन व्ह्यू कम्प्लीट झालेत. तर मित्रांनो, आपल्या कडे पण या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला मग पहिली न्यूज बघूया. पहिली न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी आजच्या 2 वेळेमध्ये निक शिंदे, प्रशांत सर यांची पूर्ण टीम हे सगळे जण गोव्याला आलेत एका सॉंगच्या कामासाठी. फायनली मित्रांनो त्यांनी काल रिव्हील केले निक शिंदे भाऊचं एक नवीन सॉंग येणार आहे. निक शिंदे भाऊ काल इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता, त्यामुळे त्यांची पूर्ण टीम पण होती. त्या लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं की त्याचं एक नवीन सॉंग येते, त्या सॉंगच्या सुट्टीसाठी ते गोव्याला गेलेत. आणि निक शिंदे भाऊचं अजून एक नवीन सॉंग येणार आहे ते पण त्यांनी सांगितले. परत माझी बायकोचा चांगला रिस्पॉन्स भेटला आहे, 5 दिवसामध्ये त्यांनी 2 मिलियन व्ह्यू कम्प्लीट केलेत. त्याबद्दल त्यांनी इंस्टाग्राम रील्सवरती एक कॉम्पिटिशन ठेवले, तुम्ही रील्स व्हिडिओ बनवा इंस्टाग्रामवरती, जर त्यांना तुमची व्हिडिओ आवडली तर नक्की तुम्हाला ते भेटायची त्यांना संधी भेटेल. त्यावर त्यांनी लाईव्ह व्हिडिओ सांगितलं आहे. जर तुम्हाला ही लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की एक लाईव्ह व्हिडिओ अपलोड करेल. त्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटासा पार्ट प्ले करून दाखवतो. बाय, आम्ही एक सॉन्ग घेऊन येतोय KJ सोबत आणि लवकरच तुम्हाला ते गाणं भेटेल. त्यामध्ये आम्ही हिरो शोधतोय, तर तुम्हाला कोण भेटला तर नक्की सांगा. ओके, सो KJ चा एक सॉन्ग आम्ही करतोय आणि त्यासाठीच आम्ही गाव गोव्यात आलोय. फिरायला आलेलो नाहीये, जे असे तोंड वाकडे करायचे सिम्बॉल टाकतायत त्यांना सांगू शकतो की ही इज द प्रोड्युसर आणि याच्यासाठी आम्ही गाणं करतोय. आणि फायनली आम्ही आता काहीतरी घेऊन येतोय, काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन येतोय माझी बायको नंतर, ज्याच्यामध्ये निक शिंदे आहे. निक शिंदेच्या अपोजिट कोण आहे ते नका विचारू कारण अजून ठरलेलं नाही. सो एवढं 2 मिलियन पर्यंत पोहोचवलं सॉंगला आणि रील पण बघतोय आम्ही. सगळे खूप चांगले चांगले रील्स बनवतोय आम्हाला. पहिलं दादा मला बोललेला की 5 डेज मध्ये आपले 1 मिलियन होतील, पण 5 डेज मध्ये 2 मिलियन झालेले आहेत. ओ रिषभ ब्रो, आम्ही कॉम्पिटिशन ठेवतोय माझी बायको रील्सची आणि आम्ही लवकरच माझी बायकोचा सक्सेस बघता. तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिले, आम्ही काही टी शर्ट्स आम्ही बिग लाल झालं काय, सो आम्ही टी शर्ट्स पण तुम्हाला लवकरच शॉपिंग साईट्सवर माझी बायकोचे आणि गर्लफ्रेंड नसतानाचे पण ज्या टी शर्ट्स आहेत त्या दिसतील. माझ्या काही सॉंग्सच्या टी शर्ट्स आम्ही सेल होतील आणि त्याच्या रिलीज पार्टीला आम्ही बोलवतोय आणि तुम्हाला सगळ्या कलाकारांना भेटायला मिळेल. पुढचं एक गाणं आहे आमचं, जे माझं तरी पर्सनली 3-4 गाणी येत आहेत. सो त्याच्यामध्ये एकामध्ये निक शिंदे, दोन गाण्यांमध्ये निक शिंदे आहे, माझ्या 2 गाण्यांमध्ये आहे. तसे मित्रांनो निक शिंदे भावानी अजून काही इंस्टाग्रामची स्टोरी पोस्ट केलेत. शब्द ऑल गुड ब्रो, व्हाट इज अप, व्हाट इज अप, व्हाट इज अप, व्हाट्स अप ब्रो, व्हाट्स अप, व्हाट्स अप. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल. बॉब भावाने इंस्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केले. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे रोहित बद्दल. रोहितने यूट्यूबवरती नवीन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलाय, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल.
त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती अपडेट दिले. गाइस फाइनली हमारा न्यू ब्लॉग अपलोड हो चुका है, सो फटाफट स्वाइप अप कीजिए. उसने पूरी ग्रुप की मतलब सबकी सच्चाई पता चल गई कौन कैसा है कौन कैसा है. तो जयपुर विजिट वाला ब्लॉग अपलोड हो चुका है, तो जाइए फटाफट स्वाइप अप कीजिए, ब्लॉग देखिए, दबा के शेयर करना. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धा पवार याच्याबद्दल. हिने पण इंस्टाग्रामवरती काही नवीन व्हिडिओ अपलोड केलेत. ऐक ना, बोल, तू कशी दिसते माहिती का? कशी? एकदम माझ्या बायकोसारखी. मुलींचं आयुष्य इतकं सोपं नसतं, त्यांचं अर्ध आयुष्य तर प्रत्येक गोष्टीची परमिशन मागण्यातच निघून जात. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अनुश्री माने याच्याबद्दल. तुम्हाला सांगितलं असेल मी काळचेडमध्ये हिचं एक नवीन सॉंग येणार आहे, त्या सॉंगची शूटिंग सुरू आहे गोव्याला. तिकडे ते साई पाटीलला विष्णुप्रियाला भेटलेत. तर मला असं वाटतं मित्रांनो, विष्णुप्रियाचं, साई पाटीलचं आणि अनुश्री मानेचं यांचं एक नवीन सॉंग येणार असं मला वाटते. त्या लोकांनी अजून काय तिकडेचे स्टोरी पोस्ट केलेत. इकडे प्रोड्युसर बसले आपण छत्री घेऊन आणि तिकडे शूट चालू आहे. वेटिंग फॉर लंच ब्रेक. बघा पोट आणली इकडे एवढा ताकतीनी. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे बनी बद्दल. मित्रांनो बनीचं एक नवीन सॉंग येणार आहे असं मला वाटतंय, कारण का तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, त्या कॅप्शन मध्ये टाकले समथिंग न्यू कमिंग सून. कमिंग सून म्हणजे लक्षात ठेवा सॉंगच येणार आहे यांचं. त्याबद्दल तिने काही इंस्टाग्रामची स्टोरी पण पोस्ट केली आहे, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. तसेच तिने इंस्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ पण अपलोड केले. मला काहीच फरक नाही पडत लोक माझ्या मागून काय बोलतात, कारण तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नाही ना, हेच खूप मोठे. बस मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढंच. ही व्हिडिओ तुम्हाला थोडीफार तरी आवडली असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. ह्या व्हिडिओचे राईट इकडे 150 आणि कमेंट आहेत 50. प्लीज तुम्ही एका दिवसामध्ये 150 लाईक आणि 50 कमेंट करून टाका. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं नोटिफिकेशन पण प्रेस करा. थँक्यू, बाय. किसी को समझे बिना चाहना मत और किसी को समझे बिना खो भी मत देना, क्योंकि प्यार जो है वो दिल में होता है शब्दों में नहीं, और गुस्सा जो है वो शब्दों में होता है दिल में नहीं.